ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शशांक हा एकटाच बाहेर सोप्यावर झोपलेला असतो तेव्हा आपू ही शशांकची उशी घेऊन त्याच्यासमोर येते आणि त्याच्या अंगावर उशी टाकते तेव्हा शशांक त्या ते उशीला पायाने बाजूला ढकलतो तर आपू शशांकला त्याची उशी आणि कंबल आतमध्ये होती तेव्हा त्याला ते झोप लागणार नाही असे म्हणत तिने ती आणून दिले असल्याचे शशांकला सांगते आणि शशांकसमोर बसते तेव्हा आपू बोलते की खडूस तो असाच चष्मा घालून झोपणार आहे चष्मा घालून छान स्वप्न पडतात तुला असे विचारते तेव्हा शशांक मस्करी करण्याचा त्याचा अजिबात मूड नसल्याचे आपूला सांगतो तेव्हा आपू, सांग आपू शशांकला नाही हे का तुझा मूड असे विचारते आणि हा बरोबर आहे तुला इथे झोपावे लागले म्हणून तुझा मूड नसेल पण आपू त्याला आत्मध्य नेत्राबरोबर थांब असे तिने सांगितले होते असे आपू शशांकला सांगते तेव्हा शशांक आपूला तिला जर झोप येत नसेल तर दुसरे काहीतरी करायला सांगतो आणि त्याला झोपू दे असे बोलतो तेव्हा आपू शशांकला त्याला असेही झोप लागत नाही तेव्हा शशांकला तिच्याबरोबर खाली यायला सांगते आणि तिला त्याला काहीतरी सांगायचे असल्याचे बोलते तेव्हा शशांक आपूला काहीही रिस्पॉन्स देत नसतो तर आपू शशांकच्या हाताला धरून उठू लागते आणि खाली येण्यासाठी बोलते तेव्हा शशांक जोराने उठून आपूच्या तोंडासमोर येऊन अपूर्वा असे बोलतो तेव्हा दोघेही प्रेमाने एकमेकांच्या तोंडासमोर येऊन प्रेमाने एकमेकाकडे बघू लागतात तर आता आपू शशांकला खाली घेऊन तिच्या मनातले शशांकला सांगणार आहे आणि शशांकसमोर तिचा प्रेमाचा इजार करणार आहे तर आता आपू शशांक तिला तिच्या प्रेमाचा कसा इजहार करते हे बघण्यासाठी आणि ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब